गुळामध्ये रटरट शिजलेली अख्ख्या गव्हाची खीर असली जबरदस्त लागते ना, बस विचारूच नका. खिरीमधला एक जुना पारंपरिक आणि सगळ्यात पौष्टिक प्रकार. आणि या खिरीचे फार नखरे नसतात बरं का. भरपूर तुपाची गरज नाही, काजू बदाम पिस्त्यांची गरज नाही. जेवढी दिसायला साधी तितकीच करायला पण अगदी सहज. एकदा खिरीचे गहू तयार करून ठेवले की वर्षभर टिकतात आणि पाहिजे तेव्हा ती खीर करायला घेऊ शकतो. सोलापूर भागामध्ये याला म्हणतात खपली गव्हाची खीर, तर कर्नाटकामध्ये म्हणतात हुगी. रेसिपी म्हणाल तर एकदम एकदम सोपी. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण पारंपरिक गव्हाची खीर कशी करायची ते बघणार आहोत. अख्ख्या गव्हाची खीर चवीला खूप छान लागते. माझ्या खिरींच्या प्रकारामधला माझ्या सगळ्यात आवडीचा आणि एक जुना पारंपरिक पदार्थ, ती म्हणजे खपली गव्हाची खीर किंवा जोड गव्हाची खीर. सोलापूर भागात किंवा सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच छोट्या छोट्या भागांमध्ये ही खीर अगदी आवर्जून हनुमान जयंतीला केली जाते. हनुमान जयंतीला या खिरीला तिकडे खूप मान असतो. आणि फक्त सोलापूर जिल्ह्यातच नाही तर कर्नाटकामध्ये सुद्धा ही खीर केली जाते आणि याला कर्नाटकात हुग्गी असं म्हटलं जातं. आता ही खीर खरं तर साध्या गव्हापासून केली जात नाही, तर त्यासाठी खपली गहू लागतात. ते असे हे बघा, असे डार्क रंगाचे असतात. म्हणजे आपला साधा गहू गव्हाळ्या रंगाचा असतो ना, पिवळसर, पण हा असा थोडासा ब्राउनिश असतो, तांबूस रंगाचे आणि असे टोचणारे, म्हणजे दोन्ही बाजूला टोकं असणारे टोकदार गहू असतात. ह्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि मला आठवते पूर्वीच्या काळात आमच्याकडे याच्या रोजच्या खाण्यासाठी याच्याच चपाती केल्या जायच्या, पुरणपोळीसुद्धा याची केली जायची. तर आज आपण तेच खपली गहू वापरणार आहोत. हे जर तुम्हाला मिळाले नाही तर साधे गहूसुद्धा वापरू शकता, पण एकदा चौकशी करून बघा, मिळून जातील. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यात मंडईमध्ये तुम्हाला हे कुठेही मिळतील. आणि हे खपली गहू खरं तर मी आत्ता बाजारातून आणलेले आहेत, पण हे खिरीला असेच्या असे वापरायचे नसतात. त्यासाठी एक आधी प्रोसेस करावी लागते, त्याला कांडून घेणं किंवा गहू सडून घेणं असं म्हणतात. तर ती प्रोसेस आधी कशी करायची ते आपण बघूयात. तर त्यासाठी इथं बघा, मी साधारण 1 पाऊण किलो गहू घेतलेत. आई गावाकडून भरपूर गहू घेऊन आलेली आहे, त्यातले मी अंदाजे 1 बोल भरून गहू घेतलेले आहेत. आता हे गहू आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत, पण त्याआधी गहू चांगले निवडून घ्या, त्यामध्ये खडे असतील तर ते काढून टाका. इथं मी गहू निवडून घेतलेत, आता गव्हाला एकदा स्वच्छ धुवून घेऊ. तर हे बघा, गहू मी 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, यातलं पाणी मी चांगलं निथळून काढलेलं आहे. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यावर हे गहू काढायचे. खूप पाणी ठेवायचं नाही. आता याला ना कॉटनच्या कपड्याने असं चांगलं दडपून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये झाकून 1-15-20 मिनिटं याला असंच ठेवायचं. तर 1-15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, आपण गहू ओलवायला ठेवले होते. ओलावणं म्हणजे काय, की गहू धुवायचे आणि दडपून ठेवायचे कॉटनच्या कपड्यामध्ये. याने काय होतं, गव्हावरचं जे साल असतं ना ते थोडंसं भिजलं जातं. आता हे गहू असे ओलवले गेलेले आहेत. पूर्वी काय करायचे, हे गहू असे ओलवले की उखळ्यामध्ये कांडून घेतले जायचे, त्याला सडून घेणं असंही म्हणायचे. पण आता आपल्याकडे मिक्सर आहे त्यामुळं आपण उखळात नाही कुटतो. तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडा गहू घालायचा. अगदी 2 मुठी गहू घातले. आता आपल्याला काय करायचं, पल्स मोड असतो की नाही उलटं बटन मिक्सरचं, त्याने अगदी एकदा फिरवायचं बंद करायचं, एकदा फिरवायचं बंद करायचं, असं 1 ते 2 वेळाच करायचं. याने काय होतं, त्याच्यावरचं जे भिजलेलं साल असतं ना ते निघून जातं. तर हे बघा, हे गहू असे मी सडून घेतलेत आणि याच्यावर तुम्हाला दिसेल ना, तर हे बघा, हे जे हाताला चिकटलं आहे ना ते गव्हाचं साल आहे, त्यामुळं काय होतं खिरीमध्ये कचकच लागत नाही. तर अशाच प्रकारे इथं मी उरलेले गहूसुद्धा थोडे थोडे करून सडून घेते. तर हे बघा, सगळे गहू मी मिक्सरला फिरवून घेतलेत आणि तुम्हाला कळत असेल गहू असे खूप बारीक करायचे नाहीत, फक्त त्याचं साल निघेल असं 2-3 सेकंड फिरवून घ्यायचं. हे गहू आता एका ताटामध्ये मी पातळ पसरून घेतलेत किंवा एखाद्या कापडावर पसरवा आणि उन्हामध्ये तासभर सुकवून घ्या. एकदा हे गहू सुकले ना की याचे जे साल निघाले ना ते चांगलं सुकतं आणि आपण याला पाखडून काढू शकतो. तर आता याला मी थोडा वेळ साधारण 1 तासभर उन्हामध्ये सुकवून घेते. तर 1 ते 1.5 तास चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे गहू चांगले सुकलेले आहेत आणि याचा जो कोंडा निघालेला आहे ना तोसुद्धा चांगला सुकला आहे. आता आपण काय करू, हे दोन्ही मी एका ताटात काढून घेते. आता आपण काय करायचं, हा कोंडा सगळा सुकलेला आहे, हे गहू थोडे थोडे घ्यायचे. आता आपण काय करूयात, हे गहू पाखडून घेऊ. तर दोन्ही गहू मी एका ताटात घेतले आणि या ताटाने याला पाखडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा जो कोंडा आहे म्हणजे खिरीमध्ये जी कचकच लागते ना ती आता लागणार नाही. तुम्ही न पाखडता चांगलं सुकवून जरी ठेवलं ना डब्यामध्ये भरून तरी चालेल, ऐन वेळेला खीर करताना तुम्ही स्वच्छ धुतलं ना तरीसुद्धा हा कोंडा निघून जातो.
पण आता करायचंच आहे तर मी सगळे असे छान तयार करून ठेवते आहे. तर हे बघा, गव्हातला सगळा कोंडा मी काढून घेतलेला आहे. जरी थोडाफार राहिला तरी पण धुतल्यावर तो निघून जातो आणि तुम्हाला इथं दिसत असेल एवढा कोंडा निघाला. आता तुम्हाला वाटेल सगळंच काढून टाकलं तर खीर पौष्टिक कशी होणार, तर हा खपली गहू आहे. अगदी सगळा कोंडा निघत नाही, फक्त जे वरचं वरचं कचकच असते ना ती निघून जाते, जी एकदम अशी कचकच दाताखाली अडकतात ना ते निघतं. बाकी तुम्ही बघू शकता गहू अगदी तसाच्या तसा रंगावर आहे, फक्त वरची कचकच निघाली. आणि तुम्हाला वाटेल की एवढं सगळं कुठं करत बसणार. आता हा गहू चांगला उन्हामध्ये जर सुकवलेला असेल ना 2-3 तास कडकडीत उन्हात, तर वर्षभर जर तुम्ही डब्यात भरून ठेवला तर पाहिजे तेव्हा खिरीसाठी वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे ऊन येत नाही आहे तर 10-12 तास रात्री फॅनखाली सुकवून घ्या आणि मग डब्यामध्ये भरून ठेवा. पाहिजे तर तासभर तरी ऊन द्या, असं छोटंसं खिडकीत कुठे येत असेल तर. आता आपला हा गहू सडून झाला आहे, खीर करायला सुरुवात करू. आता खीर करण्यासाठी जे आपण गहू तयार केलेत ना, त्यातले या वाटीने 1 वाटी गच्च भरून मी गहू घेतलेले आहेत. आता हे गहू परत एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे उरली सुरली कचकच पण निघून जाईल. तर गहू आपण स्वच्छ धुतलेले आहेत. आता इकडे मी उकळतं पाणी घेतलं आहे, हे उकळतं पाणी या गव्हामध्ये घालायचं. पाण्याचं असं काही प्रमाण नाही, गहू भिजवण्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं. आणि याच्यावर झाकून याला 5 ते 6 तास किंवा रात्रभर म्हटलं तरी भिजून घ्यायचं. तर गहू भिजत घालून 1-4 ते 5 तास झालेले आहेत. आणि हे बघा असं छान मऊसूत गहू भिजलेला आहे. रात्रभर भिजवला ना तरी पण चालतो. आता इथं मी कुकर ठेवला आहे गॅसवर, त्यामध्ये आपल्याला हा भिजून घेतलेला गहू पाण्यासहित काढायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर पाणी नाही घातलं तरी चालेल, दुसरं पाणी घाला, पण आपण गहू पाण्यासहित घालतो आहे. आता याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे, सुरुवातीच्या 2 शिट्ट्या आणि नंतर मध्यम गॅसवर अजून 2 शिट्ट्या करू. तर 1-4 ते 5 शिट्ट्या केल्यानंतर आपले गहू चांगले शिजलेले आहेत. हे बघा असं मॅश केलं की छान मॅश होतात. आता एका कढईमध्ये मी याला काढून घेते. तुम्ही पाहिजे तर कुकरमध्ये असंच ही खीर शिजवू शकता, मी कढईमध्ये काढली. आता मी गॅस चालू केला आहे, तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ. तर आपण 1 कप गहू घेतले होते, म्हणजे आपण सडला सगळाच गहू पण 1 कप त्यातला वापरला. तर 1 कप गहू असतील ना तर 1.5 कप बारीक चिरलेला गूळ घ्या. किंवा तुम्हाला जर अजून जास्त करायचं आहे किंवा कमी करायचं आहे तरी चालेल, पण 1.5 कप हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे. आता गॅस ऑनच ठेवला आहे. आता गूळ आणि गहू याच्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे. तर हे बघा गूळ याच्यात छान विरघळला आहे. आता काय हे छान मिळून यावं म्हणून याला मंद आचेवर असंच एका बाजूला शिजवत राहू. आता या खिरीचे फार काही नखरे नसतात, अगदी घरातलं रोजचं साहित्य लागतं. खूप काही असं काजू बदाम पिस्ते घालायचे नाहीत, उलट या खिरीमध्ये ते छान नाहीत लागत, साधीच खीर चांगली लागते. तर बाकीचं साहित्य काय घेतलं ते बघू. 2 चमचे तूप घेतलं आहे, सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत किंवा तुम्ही किस वापरू शकता. 1 टेबलस्पून खसखस, 1 चमचा कच्च्या बडीशेपची पावडर आणि 1 चमचा सुंठेची पावडर, बस एवढंच लागतं. तर एकीकडे आपली खीर उकळते त्याला मध्ये मध्ये ढवळायचं. आता एकीकडे पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला खसखस कोरडीच भाजून घ्यायची. खूप जास्त नाही, अगदी मिनिटभरातच खसखस भाजून होते. खसखस भाजून झाली, हे बघा अशी हलक्या रंगावर भाजली आहे. आता या उकळत्या खिरीमध्ये आपल्याला ही भाजलेली खसखस घालायची, याला मिसळून घ्यायचं. आता याच पॅनमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप घालू. तुम्ही जर खोबरं किसून घालताय तर भाजत बसण्याची गरज नाही. आणि यावरच आपण घालायचे हे तूप. आता हे खोबऱ्याचे काप असे छान तांबूस रंग होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत या तुपामध्ये भाजून घेऊ. तर हे बघा खोबरं असं क्रिस्पी तळलं गेलं आहे. आता हे तळलेले खोबऱ्याचे काप याच्यात घालूया. त्याचबरोबर यामध्ये घालू सुंठेची पावडर आणि कच्च्या बडीशेपची पावडर. आहे ना थोडीशी वेगळी, पण ह्या दोन्ही पावडर आहेत ना खरं सांगते इतक्या मस्त लागतात. आणि ही खीर आहे ना अशी ताजी ताजी खाण्यापेक्षा ना अशी आज रात्री करायची आणि सकाळी खायची, काय लागते म्हणून सांगू. खिरीमधला माझा हा सगळ्यात आवडीचा प्रकार, मला शक्यतो साखर घातलेली खिरीचे प्रकार आहेत त्यापेक्षा गूळ घातलेले खिरीचे प्रकार जास्त आवडतात. तर याला मी आता चांगलं उकळून घेतलं आहे. आता मंद आचेवर 7-8 मिनिटं चांगलं रटरट शिजून द्यायचं आहे. असं छान असा रटरट रटरट आवाज आला ना की मग ह्या सगळ्या जे काही आपण याच्यात जिन्नस घातलेत ना हे चांगले एकजीव होतात आणि चव एकदम भन्नाट येते. तर 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यावर आता तुम्हाला कळत असेल की खीर बघा काय मस्त मिळून आलेली आहे, अशी छान रटरट रटरट शिजली आहे. त्यामुळं हे सगळे जे जिन्नस आहेत ना ते या गव्हामध्ये छान मुरलेले आहेत, तो गोडवा त्या गव्हात उतरला आहे. शिवाय सुंठ आणि बडीशेपचा काय मस्त सुगंध दरवळतो आहे, खूप मस्त. मला ही खीर प्रचंड आवडते. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये दूध कधी घालायचं, तर मी गॅस आधी बंद करते.
तर दूध घालायचं कधी, तर जेव्हा आपण ही खीर खायला घेतो ना, जशी आपण लापशी खायला घेतो अगदी तसंच वाटीमध्ये खीर घ्यायची, त्याच्यावर साजूक तुपाची धार आणि वरून जेवढं पाहिजे तेवढं दूध घ्यायचं आणि खीर एन्जॉय करायची. खूप मस्त लागते. अगदी तुम्हाला वाटलं की भात केलं आहे आणि सोबत चपातीच नाही आहे, तर वरण भात आणि एक खीर पूर्ण आपला जेवण झालं म्हटलं तरी सुद्धा होईल, कारण गहू याच्यामध्ये आहेतच. तर ही खीर मला पर्सनली म्हणाल ना तर दुधापेक्षा मला त्याच्यावर साय आणि तुपाची धार घेऊन खायला आवडते. तुम्हाला जर दूध आवडत असेल तर दूध, साय असेल तर साय, जसं आवडतं तसं खा, पण एकदा ही खीर नक्की करून बघा. जी गहू तयार करण्याची प्रोसेस आहे ती एकदाच करायची आहे, पण जर तुम्हाला अगदी कमी प्रमाणामध्ये करायचं आहे तर अगदी थोडेसे गहू घ्या, सडा, त्याला भिजू घाला आणि खीर करायला घ्या. अगदी खूप करायची नसेल तर. खपली गहू मिळाले तर उत्तम, नाही मिळाले तर तुम्ही साध्या गव्हाचीसुद्धा करू शकता, फक्त ती थोडीशी अशी टसटस लागते. करून बघा ही पारंपरिक रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.